नमस्कार मित्रमैत्रीनो एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रीनो आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीचे महत्व भारतातील स्वातंत्र्य आळातील महान नायक आणि जय हिंदचा नारा देणारे सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी तेवीस जानेवारी रोजी साजरी केली जाते सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक ओडिसा येथे झाला त्यांचा जन्म नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती म्हणून साजरी करून तसेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे स्मरण केले जाते महत्वाचे म्हणजे राजकारणी आणि विचारवंत नेताजी हे भारतीय राजकीय व्यवस्थेतील त्यांच्या विशेष योगदानासाठी ओळखले जातात नेताजींचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणूनही साजरा केला जातो सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती दत्त बोस होते ते स्वामी विवेकानंदांना आपले आध्यात्मिक गुरु मानत त्यांनी आझाद हिंद फौज या लष्करी रेजिमेंटची स्थापना केली जी ब्रिटिशांचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आले होते बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना करून महिला बटालियनची स्थापना केली होती ज्यामध्ये त्यांनी राणी झाशी रेजिमेंटची स्थापना केली होती बोस यांनी सर्वप्रथम महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी दिली मिळालेल्या माहितीनुसार एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये त्यांनी रेडिओवर गांधीजींना राष्ट्रपिता म्हटले होते नेताजींनी लाखो तरुणांना स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्याची प्रेरणा दिली होती नेताजींनी मॅट्रिकच्या परीक्षेत दुसरा आणि भारतीय सेवा आय सी एस परीक्षेत चौथा क्रमांक पटकावला त्यांनी आपली आय सी एस नोकरी सोडली आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्यासाठी एकोणीसशे एकवीसमध्ये इंग्लंडमधून भारतात परतले मिळालेल्या माहितीनुसार नेताजी म्हणाले होते की स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर इंग्रजांविरुद्ध युद्ध करणे आवश्यक आहे गेल्या दोन दशकांच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांची भूमिका सामाजिक क्रांतिकारकांची होती अहिंसा आणि अहंकार चळवळीची प्रभावित झालेल्या सुभाषचंद्र बोस यांनी भारत छोडो आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली स्वातंत्र्य लढ्यात सुभाषचंद्र बोस यांचे सर्वत्र कौतुक झाले आणि लवकरच एक महत्त्वाचा युवा नेता बनले तुम मुझे खून दो मैं तुम्ही आझादी दुंगा ही त्यांची प्रसिद्ध घोषणा आहे सुभाषचंद्र बोस यांचा जन्म एका संपन्न बंगाली कुटुंबात झाला बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आईचे नाव प्रभावती होते जानकीनाथ जानकी बोस हे कटकचे लोकप्रिय वकील होते प्रभावती आणि जानकीनाथ बोस यांना एकूण चौदा मुले होते त्यापैकी सहा मुली आणि आठ मुले होते सुभाषचंद्र हे त्यांचे नववे दापत्य आणि पाचवे पुत्र होते शाळे आणि विद्यापीठातील शिक्षणादरम्यान ते, ते फार हुशार होते आणि त्यांनी नेहमी वर्जा क्रमांक मिळवला एकोणीसशे अठराला ते तत्वज्ञान विषयाला बी एमध्ये फर्स्ट क्लासने पदवी झाली एकोणीसशे वीसमध्ये ते इंग्लंडमध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिस परीक्षा पास झाले मात्र नंतर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी एकोणीसशे एकवीसला आपल्या या नोकरीचा राजीनामा दिला सन एकोणीसशे अडोतीसमध्ये सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षांचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते त्यांनी राष्ट्रीय योजना आयोग स्थापन केले होते काही कालावधीनंतर त्यांनी काँग्रेस सोडत इंग्लंडच्या विरोधात लढाई तीव्र केली होती त्यामुळे इंग्रजांनी त्यांना घरात नजरकैद केले होते याचवेळी दुसरे महायुद्ध सुरू झाले होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ताकद लढत असताना अचानक अठरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी त्यांचे निधन झाले असे म्हणतात की मंचुरिया जात असताना त्यांचे विमान बेपत्ता झाले आज तागायत हे समजू शकले नाही की सुभाषचंद्र बोस यांचा जहाजाचे काय झाले ते कुठं गेले तर मित्रमेतीं अशा प्रकारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जाते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माहिती ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद